प्लीज सब्स्क्राइब अँड शेअर माय चॅनल. थँक्यू. आज आपण घेऊन येत आहोत रेस्टॉरंट स्टाईल तडका दाल. बघा, मी चार प्रकारची इथे डाळ घेतलेली आहे. चना डाळ, तूर डाळ, मसूर डाळ आणि मूंग. एका कुकरमध्ये ते टाकूया, स्वच्छ धुऊन त्यामध्ये टॅमॅटो, हळद, मिरची आणि मीठ आणि थोडंसं तेल हे टाकूया आणि 2 ग्लास पाणी टाकायचं आहे. ते कुकर लावून गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. बघा, छान अशी डाळ शिजलेली आहे. तर आपण फोडणी देऊया. ते लागणारं साहित्य, तेल घेतलेलं आहे, खडा मसाला घेतलेला आहे. हे आपण रेस्टॉरंट स्टाईल डाळ करत आहोत म्हणून खडा मसाला आणि तेज पण टाकत आहोत. सोबत टाकूया कांदे, छान परतून घेऊया. खूप टेस्टी लागते ही डाळ, तुम्ही करून बघा नक्की. लसूण, आलं आणि छान मिक्स करून घेऊ. छान मिक्स करून टॅमॅटो टाकायचे आहेत. टॅमॅटो टाकून सॉफ्ट होईपर्यंत त्याला शिजवून घेऊया. धने पावडर, लाल तिखट, थोडं मीठ, कारण आपण कुकरचं जेव्हा आपण डाळ उकडायला टाकली होती त्यावेळेस टाकलं होतं मीठ, म्हणून इथे थोडंसं टाकलं. आणि वरून डाळ टाकून देऊया. बघा, छान अशी डाळ तयार आहे. आता याला आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी एक पॅन घेतला आहे, त्याच्यात तेल टाकलेलं आहे, राई, लाल मिरच्या आणि गॅस ऑफ करून द्यायचा आहे. आणि ते लाल तिखट, आणि तिखट करपलं नाही पाहिजे म्हणून आपण शेवटी आपण कढीपत्ता टाकायचा आहे. तो तडका आपण डाळमध्ये टाकून देऊया. बघा, छान असा तडका दिलेला आहे. दिसायला बघा किती सुंदर दिसत आहे. वरून गार्निशसाठी कोथिंबीर टाकून देऊया. ही डाळ खूप सुंदर टेस्टी लागते, मिक्स डाळ आहे, टेस्टी खूप छान होते. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू सो मच.